आणि त्यातनं त्यांची जी प्रतिमा तयार होती त्याला हे सरकार प्रचंड घाबरलेलं होतं, आणि म्हणून ह्या द्वेषातनं सुडातनं त्यांनी एक भूमिका घेतली आणि राहुल गांधींना बाहेर काढून टाकलं. विरोधकांचा ऐक्याने आता भारतीय जनता एक होईल, भारतीय जनता एक होईल. लोकांना सूड आवडत नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः इंटरेस्ट घेऊन माझ्यावर गुन्हे दाखल करायला लावले. ठाण्याच्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे, महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे. यांना त्यांची खासदारकी जी आहे ती रद्द करण्यात आली. आपल्यासोबत जितेंद्र आव्हाडे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया एकूण संपूर्ण भारतात आणि सध्या महाराष्ट्रात काय चित्र आहे. असं आहे की राहुल गांधींच्या पदयात्रेनंतर भारत जोडो ही पदयात्रा काढली, कारण त्यांनी पक्षाच्या झेंड्याखाली काढली नव्हती, पण त्यांना मिळालेला प्रचंड पाठिंबा आणि त्यांची वाढत चाललेली लोकप्रियता, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ अगदी हार्वर्ड केम्ब्रिज या सगळ्या विद्यापीठांना त्यांच्या भाषणांची झालेली मागणी आणि त्यांनी व्यक्त केलेले विचार हे कुठेतरी जगाच्या राजकीय व्यवस्थेला धक्का देणारे होते. आणि त्यातनं त्यांची जी प्रतिमा तयार होती त्याला हे सरकार प्रचंड घाबरलेलं होतं, आणि म्हणून ह्या द्वेषातनं सुडातनं त्यांनी एक भूमिका घेतली आणि राहुल गांधींना बाहेर काढून टाकलं. मला वाटतं त्यांनी त्यांना चालावं लागलं आणि मग ते घराघरात गेले. आजच्या कृतीमुळे त्यांच्या दुश्मनांच्याही घरात ते गेले की लोकांना सूड आवडत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीयत्व जर रद्द करण्यासंदर्भात निवडणूक आयोग खूप फास्ट पुढाकार घेत आहे. आता ही एक घटना आहे. कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून विरोधकांचं जे ऐक्य होताना दिसत असे हे पडसाद. नाही, विरोधकांचं ऐक्य नाही, आता भारतीय जनता एक होईल, भारतीय जनता एक होईल. लोकांना सूड आवडत नाही. माझं उदाहरण देतो, ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी स्वतः इंटरेस्ट घेऊन माझ्यावर गुन्हे दाखल करायला लावले, ठाण्याच्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे, महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे की हा माणूस बोलतो, हा विषय मांडतो, म्हणून याला छळण्याचं काम सुरू आहे. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ही भूमिका असेल तर राहुल गांधींविषयी घेतलेल्या भूमिकेचा किती राग असेल. आघाडीची काय भूमिका आता? आमची एक भूमिका ठरली ना, माझी वैयक्तिक भूमिका आहे. महाआघाडी वगैरे नंतर येते. मी एक वैयक्तिक बाबासाहेब आंबेडकरांचा ना बाप मानणारा आणि संविधानाला माझं सर्वस्व मानणारा माणूस आहे. आज संविधानाची हत्या झाली, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या झाली. चोर हा असंसदीय शब्द नाही. चोर या शब्दासाठी जर तुम्ही 70 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणातरी मानहानीसाठी 2 वर्षाचा सजा सुनावणार असाल तर हे खूप चुकीचं आहे. नक्कीच, एखाद्या गोष्टीसाठी थेट जवळपास 2 वर्षाची शिक्षा ठोठवणं हा आतापर्यंतचा इतिहासातला सगळ्यात मोठा जो आहे खटला आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं, आणि याविरोधात जनता जी आहे ती एक होईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.